संजय गायकवाड साहेब वयाने मोठे आहात, साजेस असं बोला, पातळी सोडून आम्हालाही बोलता येतं, पण मी फक्त तुमचा सन्मान ठेवतो, तुमचा आदर करतो, तो सुरुवातीलाही होता, आताही आहे आणि भविष्यातही राहील, फक्त जरा पातळी व्यवस्थित सांभाळा. कधी संबंध त्या घराण्याशी असं कधी सांगितलं नाही, पण त्या पुस्तकाशी माझा संबंध आहे, त्याच्यामुळे मी इतरांसारखा आमदार झालेलो नाही चोऱ्याला भाड्या करून. मी जो आमदार झालो आहे ते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास सांगून, फुले शाहू आंबेडकरांचा, याचा मला अभिमान आहे. मी एक रुपया खर्च न करता विधिमंडळात मला पवारसाहेब आणि अजितदादांनी आणि माझ्या पक्षश्रेष्ठी जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांनी मला आज संधी दिली, त्याच्यामुळे मला आनंद आहे. मी काही राजघराण्याशी संबंध नाही सांगितला माझा. आणि एखा आता ते तो आध्यात्मिक आघाडी, त्याचा आडनाव भोसले आहे, मग काय तो शिवाजी महाराजांच्या कुळातला आहे का? त्याचं ओरिजिनल आडनाव शाळीग्राम आहे. आता एखाद्याचं आडनाव गायकवाड आहे, मग ते झालीच का सकवारबाई गायकवाडांची वंशज? असं नसतं ना. अरे, तुमचं आडनाव किंवा तुमचं नाव किंवा तुमचा समाज हा महत्त्वाचा नाही, तिथे महत्त्वाचा आहे तुमची विचारधारा. आम्ही महापुरुषांच्या रक्तात जन्माला आलो नाही, पण महापुरुषांच्या विचाराच्या वारसात आम्ही कधी बैमानी करून गद्दारी करून महाराष्ट्र सोडून गुवाहाटी सुरत इकडं फिरलेलो नाही. माझ्यापेक्षा ते वयाने मोठे आहेत, त्यामुळं मी काही माझी पातळी सोडणार नाही. माझ्या पक्षाचा तो शिरस्ता नाही, माझा पक्ष सर्व धर्मसमभाव जपणारा आहे. आणि ते त्यांना जे संभाजी महाराज धर्मवीर वाटतात, त्यांना असं वाटतं की संभाजी महाराज हे धर्मवीर म्हणजे हिंदू धर्म के रखवाले आणि मुसलमानांचे विरोधक, त्यांना माझा प्रश्न आहे की ज्या बुलढाणा मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढून निवडून आलात, तिथे मुसलमान समाजाच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही, एक तर तुम्ही सांगून द्या की मुसलमानांनी मतदान केलं नाही, किंवा येणाऱ्या काळात मला मुसलमानांचं मतदान नको. मुस्लिम समाजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुस्लिम प्रजाजनसुद्धा होते, हे कुलकर्णी साहेबांचा एक लेख माझ्या या समोर आहे, छत्रपती संभाजी महाराज आणि मुस्लिम प्रजाजन, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ऐतिहासिक घटनेवरून असे दिसते की संभाजीराजांनी आपल्या वडिलांचा गौरवशाली परंपरेला धरून सर्व धर्म आणि जातीतील प्रजाजनांना समभावाने वागवण्याचे धोरण ठळकपणे अवलंबविलेले दिसते. याचा अर्थ आहे की संभाजी महाराज हे सर्व धर्म समभाव जपणारे होते. संजय गायकवाड साहेब, आज तुम्ही ज्या पक्षासोबत हात गठबंधन केलंय, ते भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता पार्टीमधले देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचे वरिष्ठ नेते जे पी नड्डा, आज जे पी नड्डांसोबत चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार हे दर्ग्यावर चादर चढवायला सुद्धा गेले होते. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे सेक्युलरिझम आहे ते हळूहळू शिंदेगट आणि भाजप हे एकत्रच आहेत ना सध्या, त्यामुळे ते स्वीकारता, याचा आनंद होतोय. त्याच्यामुळे संजय गायकवाड साहेब वयाने मोठे आहात, साजेसं असं बोला, पातळी सोडून आम्हालाही बोलता येतं, पण मी फक्त तुमचा सन्मान ठेवतो, तुमचा आदर करतो, तो सुरुवातीलाही होता, आताही आहे आणि भविष्यात राहील, फक्त जरा पातळी व्यवस्थित सांभाळा.